आपण काही महिन्यांपूर्वी गोव्यामध्ये आपण पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशन केलं होतं. त्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये आपल्या कॅमेरामध्ये काही स्पिरिट्स कॅप्चर झालेले आहेत, तर त्यांच्या अपॉइंटमेंट मध्ये आपण बऱ्यापैकी सगळ्या माहितीमध्ये आपण सांगितलं होतं की घरामध्ये एका महिला पिशाच्चा वावर जो आहे तो तुम्हाला अनुभवायला येणार, तोही तुमच्या घराच्या समोरूनच तो त्रास तुमच्या घरामध्ये येतोय. आणि आपण त्या पद्धतीने सांगितलं होतं की कशा पद्धतीने घरामध्ये तो त्रास आहे, आणि त्याचे पूर्ण जे फुटेजेस आहेत ते कॅप्चर केलेले आहेत आपण, त्यापैकी जे शॉर्टलिस्टेड जे आहे ते तुमच्या समोर आपण आणलेले आहे. त्यापैकी जे समोर जे तुम्हाला फुटेजेस दिसत आहे त्याच्यामध्ये बेडरूम मध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला स्पिरिट्स तुम्हाला मूव होताना दिसत आहेत, आणि त्याच्या बेडरूम मध्ये जे स्पिरिट्स मूव होत आहेत त्यांच्या बेडरूमच्या जी मध्ये जी त्यांच्या बेडचा जो बेड आहे त्याच्यामध्ये जी गादी आहे तर त्या गादीवरती सुद्धा ते स्पिरिट्स तुम्हाला मूव होताना दिसत आहेत. सोबतच त्यांच्या घराच्या प्रीमायसेसच्या बाजूला एक जी एक खोली होती त्या खोलीच्या बाजूला सुद्धा एक स्पिरिट आहे, तर ते स्पिरिट तिथे कॅप्चर झालेलं आहे, ते बाहेर येते आणि परत ते आतमध्ये जात आहे. अशाच पद्धतीने त्यांच्या घराच्या बाजूला अजून एक विहीर होती, त्या विहिरीच्या इथेही एक स्पिरिट जी आहे तिची मुवमेंट्स तिथे कॅप्चर झालेली आहे. आणि हे तुमच्या समोर आम्ही तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहोत. कृपया करून तुम्ही आम्हाला सांगा की हे तुम्हाला काय जाणवतं, याबद्दल तुम्ही तुमचे कमेंट्स आम्हाला द्या. आणि जे नवीन व्ह्यूवर्स आहेत त्यांनी कृपया करून आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री गुरुदेव.